सोलापुरातील सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यात एक महिला भाजली. त्यातील सविस्तर माहिती अशी की सांगोला तालुक्यामध्ये एक 26 वर्षीय महिला दिनांक 17/1/2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहत्या घरी चूल पेटवत होती. चूल पेटवत असताना चूल पेटवण्यासाठी तिने पेट्रोल होते, त्यामुळे त्या चुलीतील आगीचा भडका उडाला आणि तिचा चेहरा, मान व छातीच भाजले. त्यामुळे तिला उपचाराकरिता सांगोला येथील सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता रेफरने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे तिच्या पतीने दाखल केले. सदर घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे.